कोरेगाव नजीक दुचाकी अपघाताला कारणीभूत असणारे संशयित कोरेगाव पोलिसांच्या ताब्यात या अपघातात शिखर शिंगणापूरचे माजी सरपंच अभय मेंदकुंदळे जागीच ठार झाले होते सविस्तर बातमी पाहू सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर गोळेवाडी फाटारी चार वाजण्याच्या सुमाराला दुचाकीला पाठीमागून रामचंद्र मेनकुंदळे येणाऱ्या त्रेपन्न राहणार शिखर शिंगणापूर तालुका मान हे जागीच ठार झाले होते ते माजी सरपंच आहेत तर सोपान शामराव राऊत हे जखमी झालेत या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे दोन्ही दुचाकी चालक अनुक्रमे श्रीकृष्ण बंडू सोनटक्के राहणार भूम जिल्हा धाराशिव व अभिषेक वसंत भडकवाड राहणार सुर्डी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांना अटक करण्यात आली आहे मृत अभयकुदळे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक विवाहित मुलगी नातवंडे आई व वडील असा परिवार आहे त्यांच्या अपघाती निधनाने शिखर शिंगणापूर सह कोरेगाव परिसरात शोक व्यक्त केला जात आहे रात्री उशिरा त्यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी शिखर शिंगणापूर येथे नेण्यात आला या अपघात प्रकरणी सोपान राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्ही दुचाकी चालक अनुक्रमे श्रीकृष्ण बंडू सोनटक्के राहणार भूम जिल्हा धाराशिव व अभिषेक वसंत भडकवाड राहणार सुर्डी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांना अटक करण्यात आली आहे उपनिरीक्षक गणेश माने तपास करत आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्क संदीप जठार गोंदव